मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ। चला तर मग सुरू करू आजच्या प्रश्नाला। पहिला प्रश्न, चौरी चौरा घटनेनंतर टिंबटंब ही चळवळ संपुष्टात आली। ए सायमन विरोधी सत्याग्रह, बी सविनय कायदे भंग चळवळ, आणि सी असहकार चळवळ, डी भारत छोडो चळवळ। उत्तर आहे सी असहकार चळवळ। पुढचा प्रश्न, कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? ए पालघर, बी अकोले, सी ठाणे, आणि डी रायगड। आणि उत्तर आहे डी रायगड। पुढचा प्रश्न, संजय गांधी नॅशनल पार्क कोठे आहे? ए भंडारा, बी मुंबई, सी चंद्रपूर, डी अमरावती। उत्तर आहे बी मुंबई या ठिकाणी हे पार्क आहे। पुढचा प्रश्न, वाघांसाठी राखीव असलेले दूध व राष्ट्रीय उद्यान खालीपैकी कोणत्या राज्यात आहे? ए उत्तराखंड, बी उत्तर प्रदेश, सी आसाम, आणि डी मध्य प्रदेश। उत्तर आहे बी उत्तर प्रदेश। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते पक्षी अभयारण्य नाही? कदय पाहूयात। ए सलीम अली, बी नाल सरोवर, सी ताडोबा, डी केवलदेव। उत्तर आहे सी ताडोबा हे पक्षी अभयारण्य नाही। तुमच्यासाठी कोडे, अशी कोणती गोष्ट आहे जी जितकी जास्त ओढली जाईल ती तितकी छोटी होत जाईल? विचार करा आणि कमेंट बॉक्समध्ये जर उत्तर द्यायचं, चॅनलला सबस्क्राईब करा। आपल्या मुलांना सामान्य ज्ञान आणि स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण होण्यासाठी व्हिडिओ उपयुक्त आहेत, शेअर करा। धन्यवाद।